पण भीमोडा मागण मारतो बेकार पाडाचा. तू काय सांगतो साडा गरीब आहे रोगडा. शिपाई पाडा विचारला अजून काय होय का. अरे राजवाड्यातील पहारा विचारला म्हणाला पाडा लागत असलं तर मला घे घे घे. हा पारा ना अहो साहेब नाना मामा असताना तुम्ही टेन्शनच करायचं नाही. तुम्ही चिंता मत करा पारा एकदम व्यवस्थित ठेवणार. शाबास शिपाई नानोमा आपल्या राजवाड्यामध्ये कोण अनोळखी व्यक्ती आली होती काय. अनोळखी म्हणजे कसली रे. बिगर ओळखीची आली होती. आली होती कधी कोण आली होती सांगतील. माझ्या हळदी कुंकूला कोण आली होती. तू पूजेच्या माया पडत होता ती हळदी कुंकू घेत होती. नंतर तू तुम्ही दोघा जण होत मी मागणं बघितलं नाही काय बोलशील. कोण आली होती विचार त्याला. माझ्या सांगतील नाही. हा मूर्ख काय हवं तर सांगतो. ती संतीन होती संतीन पंढरपूरची संतीन गल्यामध्ये तुळशीची माल त्याला संत संत लोक गाजलेला सुपरहिट अभंग म्हणतात. अभंग म्हणा सांगतो. ही मंदा माई शिकलेली नव्हती Thank you.
असेल ना शालेय तर मुला खिडकीतन पण बोलून येते. थांबा, त्याचा प्रेशर उतरला. मामा आयला माहिती आहे, येताना ना ह्या काय कुसून पर्यंत काय रस्ता धड आहे का? ना एकावर एक व्यक्ती कडिंगला आपटली, त्याच्यामुळे हे कडिंगला आता जोरात चपटली. शिपाई नाना, अरे कोणता अभंग म्हणाली? तुला कुणी सांगितलं हे अभंग आहे म्हणून? नाही काय, अरे हे डायरेक्ट तू गजेर घेतला. अजे बाय बाय का, आधी गजेर नसतो घ्यायचा, पहिला अभंग नंतर गवलारी आणि नंतर मग गजेर. होय का, मग समाप्ती होते. तुला अभंग येतो? तुला येत असला तर मग मला काय येत ना. मी अभंग नाही म्हणे, मी कीर्तन कराय. मी कीर्तन करतो. काय म्हणतोस का, चांगलं आहे. पण मला मागणं धरतरी लागतो. मी आहे ना, तू लावशील? हो, आता हे मागणं फाट्या ओढतील. नाही 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 ना, आता फाट्या असं वाढता वाढता मागणं फुगवतील. मी तुझा जसा सूर आहे तसा पद्धतशीर सूर तुला देतो. माझा सूर आहे तसा देशील ना? हो, काय विषय संपला? धर तिकडनं धरतो. धरशील ना? घरी सुरुवात. हरी हरी. मामा असं ना, कालच्या दिवसात म्हैशी यायला रेडको वाटत काय बरं. अरे सूर माणसाचा कसा असावा मामा, शरीराचा आवाज कसा असावा? तुझ्या बायकोला जाऊ सांगतो घरी. काय सांगणार आहेस रे, काय सांगणार आहेस? तू आई दुसऱ्या बरोबर सांगतो. उत्कृष्ट बंगला सुरुवात करावी. करू ना सुरुवात. चार पाच जणी कशासाठी? जना बाय, तुमच्या मासावर घालायचं. शिपाई नाना, अरे चार पाच जणी कशासाठी? सांगतो सांगतो त्याच्या समोर येऊ. हा, चार पाच जणी ना सांगतो ना. काय माहितीये का, ती बिचारी महिला एकटी चालली हो पंढरपूरला कार्तिक वारीला. हा, म्हणजे मी एकटी कशी जाणार? तुमच्या वाडीला चार पाच जणी द्या. यंदा कार्तिकी वारी पंढरपूरची पायी करायची. पांडुरंग हरे, पांडुरंग हरे. शाबास, अरे ते सुद्धा बरोबरच आहे. म्हणजे शिपाई नाना मामा, अरे त्याच्या पुढे ती काय म्हणाली? त्याच्या पुढे काय म्हणाली मामा? मामाशी सुद्धा ह्या बिचारे महिलांनी चांगलं उत्कृष्ट असं भजन त्यांनी गायलं. त्यांना सुद्धा नाना मामाचा धन्यवाद. त्याच्या पुढे काय बोलली? काय 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 विठ्ठल आमच्या कडे जर मेहंदीची रात असेल ना दादा, अख्ख्या एका बाटलीत काय भागत नाही. आम्ही तो भाग घेतो आणि आमच्या नदीजवळ पुल आहे, त्या पुलाजवळ चाकलं आणि शिपाई नाना. अरे पण प्रार्थना, कुणी बाटली होती काय? आणि ही बाटली काय साठी? सांगतो ह्या हात घालतो. हा, ती बाटली ना सांगतो ना. काय माहितीये का, आमच्याकडे ना तिकडे रस्त्याने जाताना मंदिर असतं, त्या मंदिरात निरंजन असतं, समय असते, तेलासाठी बाटली. साहेब आपल्याला माहित आहे, सकाळची कोकण कन्या घ्या मिरिंडा पाणी कॉटर. शिपाई नाना, पाणी बॉटल, पाणी बॉटल. शाबास, अरे ते सुद्धा बरोबरच आहे. अरे पण हे सांगणार केव्हा? तुम्ही ऐकणार केव्हा ना? ठीक आहे, तुम्ही एकदा एकदा कसं 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 तरी करता. शिपाई नाना बाबा, अरे तिच्या म्हणून ती काय म्हणाली? त्याच्या पुढे बोलली ना. काय 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 संध्याकाळी नाही घ्यायची कधी. संध्याकाळी आंघोळ पांघोळ केल्यावर कामा धंद्यात ना एवढी एवढी घ्यायची. शिपाई नाना, वा वा वा. अरे पंढरपूरला होता ना, कोणी थोडी थोडी घेतली होती काय? थोडी कशा कसं? आणि ही थोडी थोडी कशासाठी? थोडी कशासाठी म्हणजे तुम्ही म्हणते ना एकदम जर बाटली मिलेली काटकर गेलं तर ना झळझळले जाते. Thank you.
शिपाई नाना अरे थोडी थोडी काय साठी म्हणजे बाय सांगतो सांगतो हा थोडी थोडी ना तिकडे पंढरपूरला हरिनामाचा सप्ताह जबरदस्त चालू असतो. सगळ्या वाडीतल्या वारकरी मंडळी पंढरपूरला जयघोष करीत असतात. पांडुरंग ही पांडुरंग ही भजनी असतं, कीर्तन पण असतं, हरिपाठ असतो. त्या भजनातली गोडी थोडी थोडी घ्यायची. आमची सारख्या सैराट पोरांच्या भजन काय लागेल लक्षात राहणार आहे काय अभंग? मग त्यातली गोडी थोडी थोडी घ्यायची आणि चांगलं मोठा वारकरी व्हायचं. अरे पण एवढंच आहे का एवढा वेळ नाही साहेब आपल्याकडे यंदा कोकणात पाऊस नाही पडलेला त्याच्यामुळे वेळ आमचा हळूहळू सुकून गेला. ठीक आहे शिपाई नळामा. अरे मग तिच्यावर तुम्ही काय सांगितलं? पुढे काय सांगितलं हे नाटकाचं ना भेंडी का गवारी छाती टोकून सांगितलं भाऊ. नाही ओ भाऊ नो अजिबात यांना छाती टोकून सांगू नका. का का का? अरे वासाडे तुला आल्यापासून मागणं ठोकताय हा, आणि जर तू पुन्हा छाती ठोकली तर तुझा पिंजरा सांगायला आज जाईल नाही काय रे हा. त्यांना काय सांगायचं चार शब्द तोंडाला सांग हा. मामा आपण काय कमी आहेत का असं सांग. आणि आपण तुला दाबाच सांगितलं आम्ही सगळं पंढरी काय माणूस म्हणायचं काय तिकडे काही शिल्लक नाही शिपाई नाणव. अरे पण ना कुणी बोंब नेलती काय? आणि ही बॉम्ब लजराज कशासाठी सांगतो आम्हा कायला माहितीये? परवा पेपरला बातमी होती आपल्या कोकण भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि मोठा चक्रीवादळ होणार आहे. तेव्हा कुसुंबकडनं मागणं वारं सुटलं म्हणून वसाड तुला मागणं मारतात. हा काय डोक्यावर पडलास का रे? का कधी मागणं वारं सुटत? अगदी बाय होय का बघतलास तू कधी मागणं वारं सुटत ना? नाही का? हा अरे मागणं सुटती ती हवा. अरे मागणं सुटती ती हवा आणि मला वाटतं त्या दोघांचं चक्रीवादळ तयार होत. आपण मलित तनवल्यावर पातेरे उडवतात त्याला काय म्हणतात? शिमक्यात त्याला म्हैशासूर म्हणतात. गवत काय गे माहित आहे आल्यापासून मुरगंटलीला थांबला त्याला मी माती काढून टाकली का होता. परत जर मला इकडनं मारलं का इकडनं तर ह्या नावट्यात घाली. परवा काय झालं माहितीये? हे माझा तू वाजीव वाजीव आमच्याकडनं आलेलो मामा. परवा काय झालं माहितीये? परवा तर आपल्या कोकण भागात मोठा बाबा हे वादळ झालं होतं. त्या मोठ्या वादळात माझा मांगलीकडचं एवढं मोठं शेगुल होतं तर परवाच्या वाऱ्यानं मोडलं. तो आता तुझ्या आयशीच्या भाषण लावली ना तो मोडला मोडलो. अरे ते शेगल्यावर तुझ्या भाषण चार पाच लग्न आणि मोडलं तर कसं मोडलो? त्याचं शेंड होत ना खाली जमिनीत गेलो झालो. काय झालं शेंड जमिनीत गेलो आणि मुदालो ना असं पहिलं त्याच्या मुदाला एवढं मोठं डांब लागलो. काय म्हणतोस काय म्हणजे बाई तर म्हणजे मला वाटलं काय माहितीये काय 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 मला असं वाटत ते शेंड्याला तुझ्या आजीन पाणी घातलं असणार तेव्हा मुदाला डांबा लागलो. साहेब बरोबर काय माहिती का आपल्याकडे कोकण भागात ना खूप भरपूर ऊन लागतं आणि ते असलेले झाडावरचे डांबे ना पुन्हा नुसते तांबडे लाल झाले. आम्ही म्हटलं हे खरंच बोंबिलच आहे का काय? बोंबला सारखे ते डांबे सुकले ना तू म्हणजे हे बोंबिला. तुझी बायकोला चिकट काका बायकोला घाईक देऊ आणि आणि ह्यांना किटाचं भावच राय शिपाई नळामा. अरे बस त्याला पोरखेत बसा की पोर बसले तर संध्याकाळी बस शिपाई नळामा येतो आम्ही. दादाजी साहेब येतो म्हणजे तुम्ही परत येणार? होय शिपाई नळामा आम्ही राजवाड्यात
पुन्हा पुन्हा येतच फक्त येताना माझी तंबाखूची पुढी झाली आणि चुनावी देतो. आता आपण पाठच्या गेट होता माझा अजून माझी माझी चांगला गाजू.